नमस्कार, मी स्नेहा सावंत आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण बाई पण भारी देवा हा पिक्चर बघायला आलो आहे. मराठी मूवी आहे केदार शिंदे यांचा. आणि कोण आलं आहे पिक्चरमध्ये हे तुम्हाला मी नंतर दाखवतेच. तर मम्मीची एक्साइटमेंट बघूया की तिला काय पिक्चर का बघायचं आहे, का बघायचं आहे. ओके. आणि पप्पांना पण घेऊन आलंय. बाई पण भारी देवा बरत 3:1 करत पप्पांनी होकार दिला आम्हाला की मी पण येतो. आम्ही विचारलं नंतर असं म्हणायला नको, मला नाही सांगितलं. आणि मेघा पण आली आहे. सो बाकी रिव्ह्यू आपण पिक्चर संपल्यावरती देऊया. आणि आम्ही संडेला गेलो होतो म्हणजे 1 जुलैला. तर तुम्ही बघताय की खूप जणी आपल्या मैत्रिणींबरोबर आल्या पिक्चर बघायला. ते एक आजी पण दिसत आहेत बसलेला मस्तपैकी. आणि हा एक अजून पिक्चर बघायला. त्यांची काम, येस, त्यांची कामं खूप आवडतात. वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर आणि भरपूर जणी आहेत. म्हणजे सगळ्यात तगड्या कलाकार आहेत. येस. So, are you ready? Jai Devi Mangala Gauri. Selga Bai Khelu Ya Mangala Gauri, Khelu Ya Mangala Gauri, Khelu Ya Gaurai Cha Khel Bai Gauri. Tam Tam Tati Amgari, Oh My Bo Amgari, Tam Tam Tati Amgari. आम्ही आता बाहेर आलो आहे मूवी बघून. कसं वाटलं मेघा तुला? मस्त. बस पिक्चर कसा वाटला सांगा? छान वाटला. बोल काय, एकदम छान. सर्वांनी बघा, सगळ्या मैत्रिणींनी या पिक्चर बघायला. एकदम मस्त दमदार अभिनय केलाय मस्त सहाजणींनी. चालू बर. अँड यस, मला सुद्धा खूप आवडला पिक्चर. माझ्याकडे पण शब्द नाही आहेत. पूर्ण पिक्चरमध्ये तुम्ही हसताय, रडताय, पूर्ण इमोशनल अपडाऊन होत असतं तुमचं. आणि डेफिनेटली तुमच्या मैत्रिणींबरोबर, बहिणींबरोबर, आईबरोबर हा पिक्चर बघायला या आणि एन्जॉय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाई पण भारी देवा हा पिक्चर आता आम्ही बघून आलो. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलं आहे त्याचं. आणि तगडी कास्ट आहे त्यामध्ये. रोहिणी हट्टगंडी, दीपा परब म्हणजे अंकुश चौधरीची बायको, त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते माझी सगळ्यात फेवरेट, शिल्पा नवलकर आणि सुकन्या मोहने. तर खूप तगडी कास्ट आहे त्यामध्ये. सगळ्या म्हणजे एक सगळ्यांना तगड्या कास्टला एकाच पिक्चरमध्ये बघायला मिळतं ही आपल्यासाठी खरंच ग्रेट पर्वणी म्हणतात ना तसं आहे. सो नक्की मिस करू नका हा पिक्चर. आणि आपल्या सगळ्या बेस्टीजबरोबर नक्की बघा.